नमस्कार मंडळी, असेच मजेदार धमाकेदार आणि कौटुंबिक व्हिडिओ पाहण्यासाठी सखाराज फिल्म्स या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो नोटिफिकेशन ची घंटी जरूर दाबा। काय मनीषा, तुझ्या हाताला चवलंय भारी बरं का? शेवाळ काय केलं होतं त्याच्यावरती तुपाची धार मस्त आमरस पोळ्या मिळा केलं ना? खरंच म्हणताय का? खरंच तर काय, मी काय तुझी टेंगल करायला लागली आणि तो काय नाही बघ, आता पोरग्याचं काय आहे ना, पोरग काय शाळा शिकला असं वाटत नाही, अभ्यासच करत नाही तर कसं शिकल? तू फळपारून ठेवलंय ना त्याला, काय करायचं तर मग काय? तू पैसे कोणाकडे दिले होते? ते 1000 रुपये आपल्याच मोराकडे दिलते की तर दे म्हणून। हो हे बाळो बाळो, राम राम। राम 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 राम, नमस्कार नमस्कार। मग काय बोल, पैसे दिले नाही तर काय? अजून काय पैसे दिले नाही? दिले दिले मी नाही दिले, माझ्याकडे पोहोचले नाही तर आता मी दिलेत। अग मनीषा, मी जे तुला 10000 रुपये दिले ते का नाही? काय म्हणलो तुम्ही, आपले पैसे घरात ठेव आणि ते 10000 रुपये आपल्या त्या पिंटाजवळ दे म्हणलो होतं, ह्याला दे म्हणलो होतं, माझ्याकडे पोहोचलेच नाहीत। असं कसं पोहोचलं नाही? पोहोचलंच नाही तर। अरे पण मी तुला सांगितलं ना की मनीषा यांना पैसे द्यायला सांग पोराला म्हणून। अरे दिलेत नाही तर माझ्याकडे? हा अहो दिलं कसं नाही, तुम्ही दिलं ते हा इकडे चला चला इकडे वा हा तिकडे दिलं ते का नाही? कोणी नाही दिले? आता मी तुला सांगतोय, मी वेळेवर विचारू नकोस मला, मी तुला पैसे दिले का नाही? आपल्या पोराला पैसे दिन त्याला दे म्हणून मी स्वतः हाताने दिलं ते। तुम्ही पोराने माझ्याकडे दिलं कसं नाही तर? माझ्याकडे दिलं तर मी माझ्या हाताने दिले ते। तुमच्या हाताने दिले तर मला दिलंच नाही ना, माझ्याजवळ पोहोचलं नाही दवाखान्यात जायला। मला सांग तू, आम्हाला काय लुटतो बिटतोयस का? डबल बिबल काढायचं नाही, मला पोहोचलं नाही म्हणतो बँकेत, पण दहा दिलीच नाही पैसे पोरा तेवढं दिले त्याच्याने, माझ्याकडे आलेच नाही तर म्हणलं अजून नाही। मला तर खोटच वाटते, दिलं असतं तुम्हाला पण माहित असेल। खोटं बोलते असं तुला वाटते का? मी दिलं ते तिच्याकडे पोराकडे, माझ्याकडे पोहोचलं नाही ते ना दिले, मग मी येणार का तुझ्याकडे यायला? अरे मग आता आम्ही दारात आलो, मला असं टाकून म्हटलं, आता म्हटलं पैसे घेऊन येत आला आजची आता हरकून। अरे पण मी दिले तू म्हणलो दिलं ते आहो, मी माझ्या हाताने दिलं ते पैसे। तिकडं काय बघताय, इकडं बघा की तिकडं काय? हा पैसे दिले नाही तर माझ्याकडे नाही का? तू जीवलग दोस्त पण असं खोटं बोलतील मला वाटलं। अरे खोटं म्हणजे पैसे दिले नाही तर मला, जवळ रुपयाच दिला नाही, शपथ दिलं नाही तर, शपथ दिलं नाही तर, देवा शपथ, देवा शपथ, देवा शपथ। काय खोटं बोलतात बघितलं का आता? हा खोट काय बोलतोय दिलं नाही, राहू दे चहा पाणी करा आम्ही आलोय, पैसाच नाही तर चहा पाणी कुठन करू? हा काका साखर ना फिकर बाजारात ना, 8 दिवस झाले एवढी साखर नसती, पैसा नाही तंबाखूला पैसे नाहीत मला। पण मनीषा त्याने काम गौरवाने कशाला करतोय, घरात असतं तर तू तसं नसतं बोलला, चहा काय चहा नाही काय लगेच दिलं असतं पाहिजे ते साखर नाही नाही, मला तर साफ खोटं वाटतंय, तुम्हाला पैसे दिलं ते बघा ते तोंड बघा त्यांचं, दिलं ते तुम त्यांच्या तोंडाकडे बघा, पैसे दिले नाही तर मला तुझंच काय कळलं झालंय बाळू? पैसे दिले असते तर मग मी साखर चेक केला असता, मला चित्रगिरी करतोय पैशावर साखर चहा येणार आहे का? मग आता घरात तंबाखूला बिलकुल पैसा नाही, बघितलं का काय आता करायचं? रुपये नाही जवळ माझ्या कसला, आता बायको म्हणते पैसे पोरापर्यंत मी पोच केले तर तू म्हणते पैसे दिले नाही तर? दिलेच नाही तर पैसे नाही नाही, तू आलाय म्हणलं हरवलो आता म्हणलं पैसे घेऊन आलाय म्हणलं आता होय हा आणि आम्ही हरकलोय, तुम्हाला निरोप पोचला असेल पैसे मिळाले म्हणून पैसे माझ्याकडे। पण दुसऱ्या कामात तुला सांगायला, तू ही तिसरंच तोमती कशाला काढली, पैसे दिले नाही तर पैसे दिले नाही तर साखर नसते तुम्हाला चहा दिला असता इथं करून आमच्या फोन लागतो का बघू फोन भयालेचर पैसे दिले का म्हणून कशाचा भयान फया योगी पबजी फोन त्याला स्विच ऑफ आहे कसं फोन लागतो काय होते उंडग पोरग तुमचं पण उंडग आणि हिंच पण उंडग सगळी आपली सगळी उंडगीच कशाची उंडगी काय काय करतो पण तू तर खरं कशावर बोलतोय अर्पण पैसे दिले नाही तर नाही मला पण वाटतंय खोटच बोलतेत गाडी घेऊन रोज येतो इथं कुठं शीत कोण आता गेला गावत्या
नाही मिळतो पैसे दिले. त्याची गाडी काय आपल्याला गाडी बरं असं करा तुमच्या पोराला आणा आमच्या समोर मग खरं खोटं करू. माझ्या मुंबईत मुंबईत हा माझ्या पोराला बोलू का तुझंच पोरग माझ्या संग कामाला होत होतं की त्याला बोलू का त्याला फोन बी लागला की लाग नाही त्याला फोन हा बोल त्याला असं वाटतं दोघांची काहीतरी गट्टीत जमली असणार आहे. तुझं बर का तुझ्या बायका बरोबर तुझ्या घरात काहीतरी ठरलेलं आहे तुला पैशाची अडचण आहे पैसे मिळाले तर पण तू आमच्याकडे आयडिया करून काढायला पोहोचले नाही ते माझ्याकडे. अरे पैसा पैसे माझ्याकडे कसले पैसा स्वार्थाला कोणी सोडलेला नाही पैसे डबल काढायला काय कुणाला नको असते डबल पैसे सांगायला लागलायस दिलेच नाहीत पैसे दिलेच नाहीत माझ्याकडे पोहोचलेच नाही माझ्याकडे तर काय नाही बिचारायचं पैसे माझ्याकडे तर आता ही मंडळी म्हणते पैसे दिले तर माझ्या स्वतः हाताने दिले तर त्याला फोन बी लागला गाबड्याला ती धक्क्या नाही दिले होते त्याच्याकडे कामाला आम्ही दोघे बी ती मालक आहे तुमच्या पोराला कर त्याला फोन बरच्या ठेवतोवर सगळं ठेव नाही हॅलो वर नाही तर थोडा पैसे सांग आमच्या मंडळी इकडे चाललो होतो काम होत फोन लागला जाता जाता म्हटलं त्याला जाऊन गाठावं. अरे फोन माझ्या पोराला लागला कंट्रोलरला लावलाय मी फोन पोराचा बंद आहे थांब मला बोलू ते सांग बोल बोल त्याच बोल बर बर तुम्ही आलो नाही तर शपथ शपथ मिळाली नाही शपथ शिमाळा शपथ आता काय बरचा ठेवा थोडा थोडा. अरे उसने बसले करू उसने बसणार आणि कर ठेवायला अगदी घरात कशाला उसन पासन एवढी साखर नसती होय चहाला दोन कपाला घरात कुणाच असं असतं का रानातली वस्ती आहे इथं दुकान का पिका संपल्या रानातल्या वस्तीवरच असतं सगळं एकदम आणून ठेवते बंद ठेवले सगळं बंदच आहे करायचं नाही म्हटलं सगळं बंदच ठेवणार ना हो हे कसं आहे माहितीये का पोरग आणून दिसतोय मला कुठं आहे अरे तिकडे आले नाही घाबरलं घाबरलं ते बघा घाबरलं नाही भेटलं तुमचं पोरल शोधताय पोरल शोधताय ना माझ्या कसं देऊ काढताय तिकडे तू राहिलं नाही आता म्हणलं मित्र त्याचा म्हणलं मित्र असले म्हणजे पोराचा राग मित्र काढायचा अहो काय झाले बघा आमचे पैसे ह्यांच्या पोराजवळ दिले खुशाल बाबा आला तुम्ही दिले नाही नका म्हणून जरा ऐकून घ्या बरं थांबा चहा ठेवा थोडा नाही असू द्या चहा पण नका नको का काय म्हणता झाले सांगा मला काय झालंय आम्ही एका कंत्राटदाराकडे काम करतो माझा मुलगा आणि दुसरा एक दत्तू गवली पण आहे दोन दिवसा काय झालं मोठं एका बंगल्यात काम चाललंय मग त्यांनी पैसे काय केलं की म्हणले मला त्यांच्या वस्ती जरा रंगत आहे म्हणले जायला जमणार नाही मग आमचे 10,000 रुपये प्लस त्यांचे 10,000 रुपये असे मिळून 20,000 रुपये माझ्या पैसे दिले मी काय म्हणलं मनीषा 10,000 रुपये 20,000 रुपये ठेव आपले त्यातले 10,000 रुपये ठेव आणि त्यातले 10,000 आपल्या माझ्या चिर पोरापैसे पैसे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही यांना दिले तुम्ही नक्की दिलेत का यांना दिले मी माझ्या हाताने दिले तुम्ही यांना दिले तुम्ही यांना दिले तुमच्याकडनं पैसे कुठे गेले मी माझ्या पोराला दिले त्यांना त्यांच्या मुलाला तुमच्याकडे पोरांनी मला दिले नाहीत बरं म्हणजे तुम्ही तुमच्या पोराकडे दिले अच्छा त्यांच्या पोरा तुमच्याकडे दिले दिलेच नाही मग एक काम करा ना तुमच्या पोराला पण तुम्ही विचारून पहा ना अहो दिला असताल खोट बोलते खोटं नाही बोलणार ते मुंबई डायरेक्ट मुंबईला लावलं पोराला बघितलं का आता मुंबईला काय करते कलरचं काम हा का आणि मग सुटा कलरचं म्हटलं मग आता तुमच्या मुलाने दिले म्हणतो ठीक आहे आता मला ते भेटला तुमचा मुलगा माझा नाही हो सकाळ तुम्हाला काय सांगायचं आहे असं दिले होते का असं कर दिले होते मी दिसला कुठं गेला तिकडे त्या साईडला गेला मला जाता दिसला होता मला आणि त्याला कर्टला फोन करतो तर फोन स्विच ऑफ आहे याच्यावरती मोबाईल वरती फोन कसं स्विच ऑन काय ते गेम सगळे पबजी फिबजी सगळं पाठवलं बरं आता असं करा जास्त काही चिडचिड बनवून काय करू नका पैशाचा मामला आहे ना तर तुम्ही चला तुमचा मुलगा तर मुंबईलाच आहे चार जो घोळ केला ना तुमच्या मुलांनाच केला माझ्याच मुलांना केला शोक बिक नाही काय प्यायचं प्यायचं आता काय काय आपल्याला सांगते काय करते मला तर काय माहिती हाय हाय पेत वायस वायस पेत 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 पेत
तुम्ही दिले ते पैसे तुमचं काही चुकी नाहीये, तुमच्या पोराने यांना काही दिले नसणार, कारण आता म्हातारा माणूस आहे, म्हातारा माणूस काही खोटं बोलणार नाही, म्हातारा माणसाला खोटं बोलायला येत नाही. 50 शेळा दिले म्हटलं आलं नाही. माळकरी माणूस आहे, माळकरी माणूस वरून नाही. असं नाही का करायचं, असं करायचं ज्याचे पैसे ना त्याच्यापर्यंत तुम्ही डायरेक्ट शहाणे माणसाने पोहोचायचे, पोरा स्वराच्या बरोबर राहायचे ना. तेच बरोबर आहे. तुम्हाला असं वाटलं ते गाडी बिडी चालले होतं त्याच्यामुळे पोहोचून देईल लवकर. आपण आपलं स्वतःच रक्त आहे म्हणल्यावर दिलं असं वाटलं ना मला. आजकाल कोणावरतीच भरोसा नाही ना. आणि आज आता वेळ कशी, सगळ्यांना 1-1 रुपयाची गरज आहे. ऐकणे गरज, 1 रुपया माडून जात. अहो सखाराम मला सांगा, स्वतःच्या पोटच्या मुलावर विश्वास नाही ठेवायचा आहे बापाने, मग कोणावर ठेवायचा? आपण पोटचं पोरगं जरी असं निघलं तर मग काय करायचं? तुम्ही असे करता पोरगं आपलं नाही शहाण डोक्यात राहिले का? डोक्यात पोर मोहर गेलेत, पोर ऐकत नाही आता. मग तेच ना, आता यांना काय काय घरात अडचण काय माहिती? खरंच दिलं नाही त्यांना, खरंच दिलं नाही. शपथ दिली कशाला? शपथ घ्यायला ठेवा की थोडा बघा, नुसतं असं करतात पण ठेव काय म्हणायचं? बर बाबा गोळा कर, आमच्या बाला चहा बायकोला चार मागला आता साखरीपेक्षा. साखर भेटा नाही तर गुळकुटून राहील तुम्हाला. राहू द्या, सगळंच राहू द्या, पाणी दे आपलं गालास गालास. ऐका ऐका, आता एक काम करा तुम्ही, आता यांच्याकडे विचारायचं आले होते का? हो सर, तुम्हाला विचारावे विचारपूस म्हणलं पैसे मिळेल का बघा. आणि दुसऱ्या कामाची कल्पना देऊन जाऊ म्हणलं घरी. नाही तरी पण काय मला बोलते ना. आता डायरेक्ट तुमच्या पोराला आता पुढच्या वेळेस येशाल ना, आता डायरेक्ट पोरालाच घेऊन या. म्हणजे कसं समोर समोर होईल ना ते, समोर समोर त्याला, कारण मग त्याला बुटाने जोडा. बुटाने म्हणजे ते बुटाने नाही चांगलं, दगडाने चेचाय पाहिजे त्याला. बस तुझी नाटकी माझ्या माझ्यापुढे अशी बोलते, पोरग असला की गुल्लू गुल्लू करते. तसं करायला लागतं करणार त्यांना, जर त्या कंत्राटदाराने त्याला जर पैसे दिले त्याचे तेवढे हजेरी माझी दिली नसले त्यांना काय दिलं म्हणतो ना, तो यांच्याकडे दिले ना, हाताने दिले तर त्यांनी कंत्राटदाराने यांच्याकडे दिले. मला तर काय माहित आहे सगळी, ती आता नवीन रक्त आहे ना, भरोसा लायक रक्त नाही राहिलं. मोबाईल सगळे बिघडलेले आहेत वाटत नाही यांचा. नाही ना, मोबाईल मुळे सगळी म्हणजे तरुण पिढी ना बाद झालेली. अगदी पोरच ना, पोरी पण म्हण इलाज काय, पैशाची व्यवहार आहे त्यांना, तर पैसे पाहिजे. तुम्ही म्हणता दिले, आता तुम्ही काय तोडगा काढा. तोडगा एकच म्हणजे पैसे मुलांवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, बिना कामाचा मोबाईल हायफाय घेऊन दिला नाही पाहिजे. दिलाच कामापुरता तर साधा मोबाईल घेऊन द्या, आपल्या मुलाचे अकाउंट तपासा. अहो मोबाईल आपण घेऊन दिला नाही तर कामाला जातील आणि घेतील, अशी पोरं आहेत आता. आजकाल 10,000 मोबाईल कमीत कमी 10-25,000 मोबाईल लागतो. साधे मोबाईल कोणी साधे म्हणलं की नको, पप्पा मला हेच पाहिजे, पप्पा मला तेच पाहिजे. कसं करायचं कसं आता? नाही नाही, हे कसं आहे माहिती का, मोबाईल वरती थोडं आई बापाने घेऊन द्या. पण माझं मत कसं आहे की इतके पण मुलांची लाड करू नका की ज्याने आपली मुलं वायबल होतील, बिघडतील. पण नाही नाही, तुम्ही आता हा वेगळा विचार केला. आता ते जर तुम्ही टेक्नॉलॉजी मोबाईलची वापरली असती, तुम्ही जर यांना असे न देता यांना ऑनलाईन केले असते म्हणजे ते, तर तुम्हाला एक पुरावा पण राहिला असता ना. आणि हे उद्या समजा पैसे पोचले हे नाही म्हणू शकले नसते ना. आपण विचार करा तुम्ही. एवढा आहे तेवढी माझी पण चूक झाली, ते मुलाकडे देणे आपल्याकडे पण मोबाईल होता, तुम्ही डायरेक्ट यांच्याकडे ऑनलाईन दिलं असतं चालू. म्हणजे तुमचा एक तर वेळ असला असता, भरोसा तुटला असता. आता हे किती भरोसा तुटायचं काम झालं? आता यांचा तुमच्यावरच विश्वास उडाल, तुमच्या मुलावरचा विश्वास उडाल. जिव्हाळ्याचे संबंध आता किरकोळ करण्याने तुटले असते. माझ्यावरती चिडता काय म्हणजे, तुझा मित्र आहे आता मी त्याला विघडवला का? मग आता द्राक्षाचा वेळ लिंबावर गेला कडोका झाला तर सांग ती मुळ म्हणजे तुझा मित्र आहे म्हणल्यावर 17 भेटतील पण आपल्यात ते गुण पाहिजे ना. नाही का तर, नाही का तर, बर थोडं पाणी तरी काय तू सारखं लावलंय त्यांच्या कोरड पडतील बोलून बोलून. नाही नाही, ते उठणार नाहीत का? त्यांच्याकडे दिलेत बघा पैसे आमच्या पोराने. थांबा आता असं करू, जाऊ मस्त पैकी थोडं बोलून घ्या, जाऊन मस्त पैकी बसून पाणीच पिऊ. नाही ते लपून बसलेत म्हणून म्हटलं. पण पाचतील ते काय, ते लपून बसलेत ना म्हणून मला वाटलं का त्यांच्या बिंच्याकडे दिलेत बघा विचारा. मगाशी त्यांना पाणी द्या, चहा द्या, आता ते झाड आड लपून बसलेत त्यांच्याकडे. नाही माणूस दिले असतील, त्यांच्याकडे दिले असतील पुसा.
घाम पुसा 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 घाम मी पुसून घे घाम आलाय तुम्हाला असं वाटलं का आता पैसे डुबत आहे काय काय घाबरलं तुमचे पैसे काढून देईल मी ठीक आहे ना मित्र तू त्यांच्या विना आपण जीवाचा जीवलग मित्र आहे मी एक मित्र आहे आणि भरोसा ठेवा पाहिजे आपल्या पोराने जरी चुका केली असल्या तरी आपण शेवटी जीवलग आहे जवळचा एका गावातलं राहतोय म्हणते तिला पैशामुळे ना मार का पैसा निघून येतो काही समजा वाईट शब्द बोलला गेला तर तो शब्द राहून जाईल एवढं मला लक्षात आलं का तुमची मैत्री चांगली तुम्ही एकमेकाला शास्त्र आहे एक बोलला दिलं एक बोलला नाही दिलं मैत्री चांगली एक ताटात जेवलेली काय विषयच नाही आणि तसंच राहू गुण्या गोविंदानं अगोदर पैशाचं बघा मग तसंच राहा अगं आपल्या पोरांना पैसे दिले नसते आमची दोस्ती तोडते का तो आम्ही जरमल्यापासून त्यांना घरात किराण्याची मुश्किल झाली ना आता अहो साखर नाही म्हणतात थापा तर किती बघा की किती रे पैसे भेटले दोन चमचे पगारा चालले ते साखर कुठली बाजार गेला जाऊ दे जाऊ दे पाणी आणा चला बाजार होय गेलोच नाही बर 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 असं थोडेफार तरी द्या 10,000 नका देऊ पण काव एक काम करा यांच्याकडनं ना 10,000 द्या नाही 10,000 द्या म्हणजे उद्या अर्जंटला तुम्ही द्या ना 2,500 नाही नाही आपल्याकडे तर नाही 2,500 नाही नाही तुमच्याकडे असलं तर द्या माझ्याकडे तर अजिबात दिलेलं 10,000 काय केलं गेलं कुठं तरी आहे का बघा असेच पैसे मिळणार मला पाहिलं काय बाप माहिलेकडे मला आपल्याकडे तर नाही पैसे ठेवायला नाही पाहिजे त्यांनी पण कष्ट केले देऊन टाक ना तू आता असं कर थोड्या वेळ माझ्याकडे एक तासाबाणी ये तुला काहीतरी करून एक तास 4-5 रुपये दे तुम्ही असं फिरत थोडेफार घ्या कमीत कमी घरात बाजार आणा आणि फक्त तुझी माझी दोस्ती भावासारखी आपली कळव गेली पाहिजे आणि तू काही वाईट माझ्याबद्दल मनात आण नको म्हणजे असे पाहुणे रावळे आले चहा पाण्याला काम येतं नाही का नाही मित्र असं माझ्यासारखं जर कोणी चहा मागितला तर नाही तुम्ही नका थोडं पैसा आहे ना माणूस वाईट नाही पैसा वाईट आहे नाही बरोबर आहे कितीबी गैरसमज झालं का नाही तर आपण दोघं दोस्त ते दोस्त चल मला नाही करू चल चला घरी चला आता चहा पाणी घेऊन टाकू काय टेन्शन नाही इकडे